नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत। वनमंत्री संजय राठोड मुंबई दाखल झालेले आहेत। दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीला वनमंत्री संजय राठोड हे देखील उपस्थित राहणार आहेत। गेल्या मंत्रिमंडळ बैठकीला राठोड गैरहजर होते, परंतु मंगळवारी माध्यमांसमोर येऊन राठोड यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आज या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत। मंत्री संजय राठोड मुंबई दाखल झालेत आणि आज राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे या बैठकीसाठी ते उपस्थित असणार आहेत। आपण सध्या ही दृश्य पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। संजय राठोड यांच्या कारची ही दृश्य आहेत, ते आता मंत्रिमंडळ बैठकीसाठी म्हणून निघालेले आहेत, या बैठकीसाठी ते उपस्थित राहणार आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईन वरनं। उदय, न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी ही बातमी दिलेली होती, संजय राठोड या बैठकीसाठी आता निघालेले आहेत, ते उपस्थित देखील राहणार आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? मुंबईत दाखल झालेले आहेत, मरीन ड्राईव्ह वरती त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे आणि चर्चगेट येथील त्यांचे जे निवासस्थान आहे तिथे ते चालले असल्याची माहिती मिळते आहे। संजय राठोड यांच्या पत्नी देखील त्यांच्या सोबत आहेत। साधारणतः 3:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती त्यांची बैठक आहे मंत्रिमंडळ बैठकीला, आणि तिथे ते उपस्थित राहणार आहेत। तत्पूर्वी ते आपल्या पत्नीला त्यांच्या घरी सोडणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीला सोडण्यासाठी ते चर्चगेट येथील त्यांच्या निवासस्थानी आता जवळपास पोहोचत आलेले आहेत आणि इथून ते पुन्हा एकदा सह्याद्रीच्या दिशेला त्यांचा ताफा जो आहे गाड्यांचा तो जाणार आहे। एकूणच संजय राठोड वनमंत्री आहेत, मात्र कोणा देवीला त्यांनी त्यांचं भूमिका जी आहे ती मांडलेली आहे, भूमिका पूर्णपणे मांडलेली नाही आहे। आता राज्य मंत्रिमंडळाचे उपस्थित राहून राज्य मंत्रिमंडळा बैठकीमध्ये ते स्वतःची भूमिका काय मांडतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या बैठकीपूर्वी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का, त्यांना त्यांची भूमिका सांगणार आहेत का, हे देखील पाहावं लागणार आहे। कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वनमंत्री संजय राठोड यांच्यावरती नाराज आहेत आणि पोहरा देवीला ज्या प्रकारे कोविड पॅन्डेमिक परिस्थितीमध्ये त्यांनी गर्दी जमवली होती आणि गर्दी जमवल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांवरती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे एकूणच परिस्थिती संजय राठोड यांच्यासाठी खूपच अडचणीची आणि बिकट अशी झालेली आहे। या परिस्थितीत ते आता मुंबईत जवळपास दाखल झालेले आहेत, पुढच्या काही वेळातच ते सह्याद्री अतिथीगृहामध्ये दाखल होणार आहेत राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी। त्यावेळेला ते तिथे काय भूमिका स्वतःची मांडतात आणि राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देखील त्यांच्यासाठी काय निर्णय घेतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। सध्या चर्चगेट येथील त्यांचं जे खासगी निवासस्थान आहे तिथे वनमंत्री संजय राठोड हे दाखल होत आहेत। त्यांचा गाड्यांचा ताफा हा चर्चगेट येथे दाखल झालेला आहे, तिथे ते काही वेळ थांबतील आणि पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेला ते जातील अशी माहिती मिळते आहे। बिलकुल उदय, असंच आमच्या सोबत राहा। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, संजय राठोड आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईत तर दाखल झालेले आहेत, ते बैठकीला उपस्थित देखील राहतील, मात्र सगळी परिस्थिती पाहता सध्याची काही अडचणी वाढतील संजय राठोड यांच्या अशी चिन्ह दिसत आहेत का? कारण जो प्रकार काल घडला पोहरा देवीमध्ये तो पाहता अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती, मुख्यमंत्र्यांनी स्वतः कारवाईचे आदेश देखील दिलेले होते, या सगळ्या पार्श्वभूमीवर राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वाटतेय का? नक्कीच, आपण जर पाहिलं तर गेले 3 कॅबिनेट बैठकांमध्ये संजय राठोड जे आहेत ते कॅबिनेट बैठकीला जे उपस्थित राहू शकले नव्हते। गेल्या काल ज्या पद्धतीने संजय राठोड यांनी पोहरा देवी येथे शक्ती प्रदर्शन केलं त्यांच्यावर आरोप विरोधकांनी खूप लावून धरलेले आहेत। काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, मुख्यमंत्र्यांनी एकूण कारवाईचे निर्देश दिले, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी अडचणीची परिस्थिती जी आहे ती संजय राठोड यांच्याकडे आली आहे। संजय राठोड यांनी त्यांची भूमिका जी आहे ती काल सर्व जनतेसमोर मांडली, पण खऱ्या अर्थानं आज ते सह्याद्री अतिथीगृहावर आता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, या बैठकीला उपस्थित राहतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा करतील। एकूण सर्व परिस्थितीमध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी ते सांगणार आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याचवेळी मुख्यमंत्री संजय राठोड यांना काय निर्देश देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण आपण जर कालची परिस्थिती पाहिली, पोहरा देवीला ज्या पद्धतीनं त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं नक्कीच ते कुठेतरी जनतेला देखील आवडलं नव्हतं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील आवडलेलं नाही आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संजय राठोड
यांना काय सांगतात हे आता कॅबिनेटमध्ये थोड्या वेळाने समजेल. बिलकुल बिलकुल प्रफुल, आणि सगळी सध्याची परिस्थिती पाहता या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वाटते का? कारण आपण जर बघितलं तर शरद पवार यांनी देखील सगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त केल्याचं समजलं होतं, आणि आपण जसं म्हणालात की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. कारण राठोड स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कठोर भूमिका घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे. प्रफुल्ल यांच्याकडे पण मी जाणार आहे. आपण ही दृश्य बघतो आहोत, ही दृश्य जी आहेत ती कालची आहेत, ज्या वेळेला संजय राठोड यांच्याशी माध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केलेला होता, पण पोहरादेवीमध्ये ज्या वेळेला त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती त्यानंतर पुन्हा एकदा ते माध्यमांसमोर आलेले नाही आहेत. आजच्या या कॅबिनेट बैठकीमध्ये संजय राठोड आपली नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे. प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. उदय जाधव देखील आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. उदय आपल्याकडे येतो. उदय, काय नेमकी सध्याची अपडेट आहे? आता संजय राठोड त्यांच्या निवासस्थानी आलेले होते आणि त्यानंतर ते आता कॅबिनेट बैठकीसाठी पुढे जातील, काय तिथली सध्याची अपडेट? आता मी चर्चगेट येथील वनमंत्री संजय राठोड यांचं जे खासगी निवासस्थान आहे छेडा अपार्टमेंट त्या इमारतीच्या खाली आहे. अगदी याच इमारतीमधून थोड्याच वेळापूर्वी वनमंत्री संजय राठोड हे त्यांच्या मजल्यावरती गेलेले आहेत. हा खासगी निवासस्थान आहे वनमंत्री संजय राठोड यांचं चर्चगेट येथील छेडा अपार्टमेंटमध्ये ते राहतात आणि थोड्याच वेळात ते इथून पुन्हा खाली येणार आहेत आणि सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेने निघणार आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या, पत्नींसोबत ते इथं आलेले, पत्नीने आता ते घरी सोडतील आणि पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृह इथे ते निघणार आहेत. इथे जेव्हा ते पहिल्यांदा आले त्यावेळेला त्यांना सर्वांनीच विचारलं, आपणही त्यांना हेच विचारलं की तुम्ही राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार आहात का, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी त्यापूर्वी चर्चा करणार आहेत का, तुमची भूमिका जी आहे ती त्यांच्यासमोर मांडणार आहात का, मुख्यमंत्र्यांशी तुमचं फोनवरती किंवा काही चर्चा झाली आहे का, या संदर्भात त्यांनी काही बोलण्यास नकार दिलेला आहे. ते फक्त विमानतळावरून जेव्हा आले तेव्हा त्यांनी एवढंच सांगितलं की मी माझी भूमिका मुख्यमंत्र्यांशी मांडेन, बोलेन त्यांच्याशी आणि त्यानंतरच मी बोलेन. सध्या त्यांनी मुंबईत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं काही वक्तव्य केलेलं नाही आहेत. ते इथे छेडा अपार्टमेंटमध्ये आता दाखल झालेले आहेत. तिथून आता पुन्हा काही मिनिटात ते बाहेर पडतील आणि सह्याद्री अतिथीगृह इथे ते जाणार आहेत. बिलकुल बिलकुल उदय, असेच आमच्या सोबत राहा. प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडे आपण जाऊया. प्रफुल्ल, सध्याची परिस्थिती पाहता कुठेतरी संजय राठोड अडचणीत आहेत असंच सध्या तरी दिसत आहे आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. शिवसेनेचे जरी ते मंत्री असले तरी ज्या पद्धतीच्या कारवाईचे आदेश काल दिले गेले होते मुख्यमंत्र्यांकडून ते पाहता हा हे प्रकरण गंभीर आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्री काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. प्रफुल्ल, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? आपण जर पाहिलं तर संजय राठोड यांचं हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी देखील सांगितलं होतं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती पोलीस करता आहेत आणि या संपूर्ण चौकशीचा अहवाल आल्यानंतर जी भूमिका आहे ती मुख्यमंत्री मांडतील. पण गेल्या काही दिवसांमध्ये विरोधकांनी संजय राठोड यांचा मुद्दा जो आहे तो अतिशय जोरदारपणे लावून धरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि काल ज्या पद्धतीने संजय राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केलं त्यानंतर कुठेतरी संजय राठोड यांच्यावर विषयीची नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढली आपल्याला पाहायला मिळते. विरोधकांनी देखील हा मुद्दा मोठा केला आणि काल अक्षरशः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पोलीस असतील आणि महसूल प्रशासन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन या ठिकाणी जमलेल्या गर्दीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्याच पद्धतीने गुन्हे देखील दाखल झाले. म्हणजेच कुठेतरी एकूण जनतेसमोर एक संदेश जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या सगळ्या जर पार्श्वभूमी पाहिल्यानंतर कुठेतरी संजय राठोड यांच्यावरची नाराजी जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आणि हीच नाराजी जर कायम राहिली तर आज मुख्यमंत्र्यांना जेव्हा संजय राठोड भेटतील त्यावेळेस मुख्यमंत्री नक्कीच या संपूर्ण गोष्टींचा जो आहे तो जाब जो आहे ते विचारतील आणि कदाचित जर झालंच तर संजय राठोड यांचा राजीनामा देखील या ठिकाणी मागितला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बिलकुल बिलकुल. उदय जाधव यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. उदय, आपण बघितलं तर काल ज्या पद्धतीचं शक्तीप्रदर्शन झालं पोहरादेवीमध्ये एक प्रकारे, त्यानंतर ज्या वेळेला संजय राठोड माध्यमांसमोर आले आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली, आज आता ते मुंबईत आहेत, कॅबिनेट बैठक अटेंड करतील थोड्या वेळाने, या बैठकीमध्ये कदाचित ते आपली भूमिका स्पष्ट करतील. पण जे इतर पक्ष आहेत महाविकास आघाडीमधले म्हणजे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भूमिका या संदर्भातली फारशी अनुकूल राहिलेली नाही संजय राठोड यांच्यासाठी. काल देखील बातम्या आपण बघितल्या, आज देखील अनेक प्रतिक्रिया आपण बघितल्या,
याचे पडसाद कॅबिनेट बैठकीमध्ये निश्चितपणे उमटतील. उदय, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? अगदी बरोबर आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये देखील या प्रश्नावरती प्रश्न विचारले जातील, कारण वनमंत्री संजय राठोड हे नॉट रिचेबल होते. काही मंत्री सांगत होते की ते आमच्या संपर्कात आहे, ते त्यांच्या विभागाचं काम करत आहेत, पण प्रत्यक्षात मात्र तशी कुठलीही कृती जी आहे ती दिसून आलेली नाही आहे. जर का वनमंत्री ऍक्टिव्ह होते तर ते समोर आले का नाही, ते अज्ञातवासच होते. 18 दिवसानंतर ते माध्यमांच्या समोर आले. कोरादेवीगड इथे येऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, आणि ही भूमिका मांडल्यानंतर तिथे ज्या प्रकारे गर्दी झालेली आहे त्या गर्दीमुळे देखील कोविड पॅन्डेमिक सिच्युएशनची पूर्णपणे नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्यावरती नाराज झालेले आहेत. वाशिमचे जिल्हा अधिकारी आणि वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे या संदर्भात कारवाई करण्याची त्यांनी आदेश दिलेले आहेत, तसा अहवाल देखील त्यांनी मागवलेला आहे. त्यामुळे एकीकडे पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड हे अडचणीत सापडले होते, त्यांच्यावरती विरोधकांनी देखील खूप गंभीर असे आरोप केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कोविड पॅन्डेमिकचे जे नियम आहेत त्यांचं उल्लंघन केल्यामुळे आणखीन एक नवीन अडचण जी आहे त्यांच्या समोर उभी टाकलेली आहे. त्यामधून ते आता कसे बाहेर पडतात हे पाहावं लागणार आहे. परंतु आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीची सुरुवात 3:30 सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. त्या बैठकीला स्वतः संजय राठोड हे उपस्थित राहणार आहेत. परंतु उपस्थित राहण्यापूर्वी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वैयक्तिक भेटून काही चर्चा करणार आहेत का हे मात्र पाहावं लागणार आहे, का थेट ते राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित राहत आहेत. जर ते तसे बैठकीला उपस्थित राहिले तर सर्वच मंत्र्यांचा रोष किंवा एक प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावरती देखील होण्याची चिन्ह आहेत, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोरा देवीगड इथे ज्या प्रकारे गर्दी झाली होती ती गर्दी बघून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत, महसूल मंत्री आहेत, बाळासाहेब थोरात यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यापुढे आणखीन मार्ग खडतर झालेला आहे. राज्यमंत्री बैठकी कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि त्याचबरोबर पोहरादेवीगड इथे ज्या प्रकारे गर्दी करण्यात आलेली आहे, नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे, या सर्वांची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत. प्रसारमाध्यमांना देखील, राज्याच्या जनतेला देखील, आणि राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व मंत्र्यांना देखील. बिलकुल बिलकुल. उदय आणि प्रफुल्ल, धन्यवाद. आपण दोघांनीही या संदर्भातली सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल या महत्वाच्या बातमीच्या अपडेट्स आपण घ्यायच्याच आहेत. मात्र एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतरही आपण काही महत्वाच्या बातम्या बघणार आहोत. कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. बातमी मालेगावातली आहे. मालेगावातल्या चित्रपटगृहामधला एक व्हिडिओ समोर आलेला आहे. चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांनी चक्क फटाके लावलेले आहेत. प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. मालेगावमधल्या एका चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांनी चक्क फटाके लावल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. प्रेक्षकांची हुल्लडबाजी देखील सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. अक्षरशः फटाक्यांची आतषबाजी या हुल्लडबाज प्रेक्षकांनी केल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. नमस्कार.